काव काका साहेब तो काय असायला लागला? तसे म्हणजे जी शंका तुझ्या मनात आली ती माझ्या मनात आली. मी त्या टॅक्सीवाल्याला विचारलं की तू काय असतोय, तर तो म्हटला ये सब लोक आपको काका बुला रहे हैं, आपको उसको कुछ बुरा नहीं लगा? काका म्हटले उसमें क्या बुरा लगना है? तो म्हटला नाही हमारे यहाँ एक कहावत है, जब वक्त आए बाका तो गधे को भी गहन पड़े काका. असे स्वतःवर विनोद करणारा कुठली व्यक्ती असेल ते काका साहेबांची विनोद बुद्धी. काका साहेबांचे खूप किस्से आपल्याकडे आहेत, पण ते नंतर ओघाने सांगू. मी कैलासवासी चंद्रकांत पुरंदरे अर्थात काकासाहेब पुरंदरे यांचा परिचय वाचन करण्याची विनंती सौभाग्यवती गीता कौशिक पुरंदरे यांना करतो. आपल्या सगळ्यांना माहितीये सासवडमध्ये मानाचं सांस्कृतिक क्षेत्र नानासाहेब पुरंदरे यांची ही नाचून कैलासवासी सुनील पुरंदरे यांची सून व श्री कौशिक पुरंदरे यांच्या सौभाग्य होती. सौ गीता कौशिक पुरंदरे आणि सगळ्यांची परवानगी घेऊन मी थोडस काकासाहेबांबद्दल बोलते आणि थोडस आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलते. नमस्कार. आज आपण आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ पत्रकार व सासवडचे सुपुत्र श्रीमंत सरदार चंद्रकांत पुरंदरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने श्री दत्तात्रय भोंगळे यांना हा पुरस्कार देण्यात येतो. आमच्या सर्वांकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन. हा कार्यक्रम श्रीमंत सरदार आप्पासाहेब पुरंदरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. तसेच माननीय विजयराव कोलते, माननीय शिवाजी कुंभार सचिव, माननीय पंडुबाका जगताप सहसचिव, माननीय गौरव कोलते सहसचिव, माननीय अण्णासाहेब खाडे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड यांच्या संयोगामुळे संपन्न होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी तानाजीराव कोलते माजी उपसंपादक दैनिक लोकसत्ता मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हा कार्यक्रम सतत 12 वर्ष माननीय विजयराव कोलते साहेब यांच्याकडून होत असून श्रीमंत काकासाहेब पुरंदरे यांच्या कर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्य ते करत असल्यामुळे आम्ही सर्व पुरंदरे कुटुंबीय त्यांचे मनस्वी आभार मानतो. मी श्रीमंत सरदार काकासाहेब पुरंदरे यांचा परिचय करून देतो. यांचा परिचय थोडक्यात करून देण्यासारखा नाही, कारण त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्याचे पैलू खूप असल्यामुळे मी हा परिचय एकदम संक्षिप्त स्वरूपात करून देतो. त्यांचे आयुष्य म्हणजे मला असं वाटतं की सागरात उभा असलेला अगर्ज किल्ला, कारण की तो किल्ला असंख्य वादळे, असंख्य पाऊस आणि समुद्रातील लाटा म्हणजे सुख दुःख. मुंबईमध्ये दिला जातो आचार्य अत्रे आमची समिती आहे, तर त्याने आपण तिथे पुरस्कार देतो. तिकडे सुद्धा आता तो आता जो येईल तो 13वा पुरस्कार असेल. तर आम्ही आता तो एकच कसं केलं जाईल ह्याचं नियोजन करतो आहे. शक्यतो आतापर्यंत आपण अभय देशपांडे, महेश म्हात्रे, भाऊ तोरसेकर असे बरेच जणांना पुरस्कार दिलेले. दत्तानाना हे पत्रकार तसेच वृत्त छायाचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि त्यांचा सन्मान करताना अत्यंत प्रत्येक पत्रकाराच्या चेहऱ्यावर अतिशय मनस्वी आनंद दिसतो. पुढे ओके ओके आलो तू लुक प्लीज ओके सगळ्यांनी समोर बघा. अत्यंत भारावलेला वृद्ध सत्कार होत आहे. दादा गुच्छ चेहऱ्या समोर येतो. ओके ओके पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार गायनच्या गजरात अभिनंदन करूया. आता नानंतर आप्पासाहेब पुरंदरे यांच्या शुभेच्छा माननीय विजयदादा कोलतेंच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान होत आहे. फक्त एवढंच सांगेन की माझ्या वडिलांनी जे खूप मोठं कार्य केलेलं आहे इथे बऱ्याच जणांना ते माहिती आहे, नाही माहिती आहे मला माहिती नाही, पण त्यांचं कार्यक्षेत्र हे मुंबईमध्ये प्रचंड होतं. इव्हन असं आहे की ज्या वेळेस ते गेले आणि त्याच्यानंतर स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेने आमच्याकडून कोणतंही पत्र न जाता सुमोटो म्हणतात त्याला ठराव स्वसंमतीने पास करून काकासाहेब पुरंदरे चौक असं तिथं विक्रोळीला नाव दिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस जे काही आमच्या हस्ते आम्ही तिघींनी मिळून एक पुस्तक काढलेलं आहे, पण तिथं ज्यावेळेस सासवडकर काही लोक आले त्यावेळेस ते म्हणले की चंद्रकांत एवढं मोठं कार्य होतं हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं.
हे पहिल्यांदा तिथं बऱ्याच जणांनी काय असतं, बरेचदा असं होतं की आपल्या घरातली माणसं एवढी मोठी आहेत याची आपल्याला कल्पना नसते, पण ते त्यांचं मोठेपण जे असतं ओळख आहे. माननीय विजयराव कोलते की ज्यांना मी आजपर्यंत कधी असं बोलवलेलं मला आठवत नाही. कोलते काका हीच त्यांची ओळख आहे आमच्या. आणि सख्या काकांनी जे कर्तव्य वडिलांच्या माघारी केलं पाहिजे ते आज ते बजावत आहेत. बाबाजी आज आठवण त्यांच्यामुळेच आठवण म्हणतात. माझी बदली बघे आरोग्य आठवी सणावरचे की जिथून सासवडला बाबांचं नाव अजूनही जतन केलेलं आहे, त्यांची स्मृती जाणून ठेवलेली आहे. तिकडे की आचार्याकडे प्रतिष्ठान आणि बाबासाहेब पुढे प्रतिष्ठानचं कार्य फार उत्तम रीतीने करते. दरवर्षी पुरस्कार दिला जातो. आणि आमचा लाडका अप्पासाहेब काका की ज्यांनी आजपर्यंत सामाजिक कार्य खूप केलं पण त्याची कुठे आजपर्यंत सासवडमध्ये नोंद झालेली मी ऐकलेली नाही. वास्तविक त्याचाही सत्कार अशा पद्धतीने व्हावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर पुरस्कार ज्यांना आपण दिला ते दत्ताभाऊ तुम्ही इथे उपस्थित राहिलात बाबांसाठी, इथे कोणत्यांसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी. मी इथे आज बोलण्याचा माझा काही तसा मानसही होता, परंतु तुम्हाला सगळ्यांना बोलून बोलण्याचं राहवलं नाही. त्यामुळे दोन शब्द फक्त एवढेच बोलू तो पत्रकारितेच्या माध्यमातून समर्थपणे मानणारे असे आपले सगळ्यांचे लाडके दत्ता नाना भोंगळे. एकदा जोरदार काय आजच्या उत्सव मूर्तींसाठी. आणि उत्सव मूर्तींचा परिचय करण्याची विनंती मी सासवड मधील अत्यंत ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट दिलीप निरगुडे यांना मी सन्मानपत्राचं वाचन करण्याची विनंती करतोय. त्यांच्या आपले विकास प्रतिष्ठान पुरंदर, तो काकासाहेब पुरंदर प्रतिष्ठान मुंबई सन्मानपत्र सन्माननीय श्री दत्तात्रय भोवळे पत्रकार दैनिक शाखा सासवड उपकार्यालय. तऱ्हेच्या पाणी अधर्म करणारे बॉम्ब्या अष्टपैलू लेखनी वाणीने उभ्या महाराष्ट्राचे लाडके झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य सम्राट आचार्य सरके अत्रे यांच्या दैनिक मराठामध्ये लेखनी व वाणीत वचनपणा आणण्याचे धडे घडवणारे सासवडचे सुपुत्र व मुंबईत पत्रकार म्हणून गाजलेले चंद्रकांत उर्फ काकासाहेब पुरंदरे यांची आज 84व्या जयंती. त्यानिमित्ताने पत्रकार श्री दत्तात्रय भोंगळे यांना पत्रकार पुरस्कार समान स्वरूप देताना म्हणून मी आनंद होतो आहे. 70 वर्षांपूर्वी आपण एका गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीची संघर्ष करणाऱ्या कुटुंबात जन्मा लागला. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अनुकूल नसतानाही आपण 12वीपर्यंतचे शिक्षण आपल्या जन्मगावच्या 7 वस्ती बारामतीपासून श्रीरामपूर वरद कोपरगाव डोलेवाडी आणि बारामती सारख्या वेगवेगळ्या गावातून घेतले. 12वीत आपण एका विषयामुळे अनुत्तीर्ण झाला आणि आपले शिक्षण अर्ध्यावरच थांबले, परंतु जीवनाच्या शिक्षणाला मात्र आपण बाहिरनसिंग बारामती यांच्या प्रेसमधून प्रिंटिंग पायलिंग आणि कंपनिंग सारखी कामे करून सुरुवात केली. पुढे आपण यशस्वी पत्रकार आणि छायाचित्रकार होण्याची नांदी झाली. जनसेवा प्रेसमध्ये कामगारांची एकजूट करून त्यांना अधिकचा बोनस मिळवून देण्याचा प्रयत्न केला. काही काळ एका कंपनीतही काम केले. सिने अभिनेता देवकुमार यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेषज्ञ मोजे पाटील यांनी चंदुका कटकला त्यांची ओळख करून दिली आणि काकांनी आपला सासवडला आले. शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नातून सासवडला वीर वरून ज्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यात काकांनी चांगली लक्ष घातले. त्या काळात काकांच्या सोबत राहून काम करण्याचा आपला जोग आला. पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत म्हणून आपण पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आपण प्रयत्न करीत आहात. शिवरी येथे होत असलेल्या पत्रकार भवनाच्या इमारतीसाठी आपले योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. तालुक्याला पुणे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्षपदाचा बहुमान सुनील लोणकर यांच्या रूपाने मिळवून देण्याचा आपला वाटा महत्वपूर्ण ठरला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार समितीवरही आपली नियुक्ती सामाजिक कार्याची आपणाची आवड दर्शवते. त्या माध्यमातून आपण लाभार्थींना न्याय आणि मदत मिळवून दिली आहे. आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण केलेले काम समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचले आहे. आजवर केलेल्या आपल्या कार्याची दखल घेऊन आचार्य अत्रे यांच्या स्मृती सतत ठेवत ठेवणाऱ्या आचार्य अत्रे विकास समितीचा पुरंदर तो काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आपणास हा पत्रकार पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात येत आहे. आचार्य फुलके अत्रे यांच्यासोबत काम केलेले श्री चंद्रकांत काकासाहेब सातवचे सुपुत्र होते. त्यांच्या 44व्या जयंतीचे औचित्य साधून आपणाच्या वेळेस विशेष सोहळ्याने पत्रकार पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. आमच्या या सन्मानपत्राचा व पुरस्कारांचा सहज स्वीकार करावा अशी विनंती. काकासाहेबांच्या खूप एकमेकांना आठवणी दत्तबंधूंची पहिली सांगतो की त्यांची ओळख आहे फोटोग्राफर म्हणून. ओके पण मी जेव्हा लोकचा सोडून काही काळ औरंगाबादला संपादक होतो लोकपत्र दैनिकाचा तेव्हा मी त्यांना सांगितलं की वारीचे मला फोटो पाहिजे. तर चारही वर्ष मी तिथं होतो, चारही वर्ष वारीचे फोटो दिले देवघाटातले आणि औरंगाबादच्या दैनिकामध्ये आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच सरकार वगैरे काही दत्तबंधूंचे फोटो त्याची पैसे चार वर्ष राहील होता आम्ही घरी मला फोटो प्रत्येक वर्षी नाही वारीवर मी आग्रह केले असं दत्ता बघून पैसे घेतली कष्ट सगळे केले त्यांचं बायोडा वारीवर कळलं तर अशा दत्ता बघायला काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय. आणि काकासाहेबही तेवढेच संघर्षात आले म्हणजे दत्ताची परिस्थिती जर कठीण असेल काकाची कमी नसेल पण काकासाहेबांचा स्ट्रगल केला. तुम्ही मुंबईला गेले म्हणून काही काम केलं नंतर नवग्रामला घेतलं सामाजिक कार्यक्रम वाहून घेतलं हायस्कूल वगैरे काढलं विकास त्याच्यात मोठा सहभाग वाटा होते. तर मी जेव्हा मुंबईला गेलो मी पत्रकारांचा कोर्स केला ए सी नंतर पहिला आलो होतो तिकडे गेलो लोकसत्ता अर्ज केला होता तिथे जो पत्रकार झुंजार पत्रकार होता शोध पत्रकारिता म्हणतात पत्रकारितेमध्ये अतिशय धाडसाचं काम करणारी पत्रकारिता ती पत्रकारिता काकासाहेबांची जपली जोपत आणि त्या काकासाहेबांच्या असतात आपल्याला दिसतात आपल्याशी बोलतात नानांच्या मध्ये सुद्धा काही गुण आहेत. आज तुम्हाला वाटलं असेल की नानांचा जो माझा परिचय आहे जे आपल्याला जे आपण चित्रीकरण करण्याची जी पहिली संकल्पना ही नानांनी ह्या तालुक्यात आणली. दरोदरांचे अनेक कार्यक्रम नानांनी टिपले बेरोजगारांच्या जवळ जाण्याचा त्यांना त्यांची अतिशय जवळ ओळख आणणारा असा हा पत्रकार म्हणजे नाना भोंगळे. नाना हे सकाळचे दैनिक सकाळचे पत्रकार आहे. नानांच्या पत्रकारितेमध्ये एक प्रकारचं जे काही आदरणीय आप्पासाहेब पुरंदरे त्यांनी खरं भाषण केलं नाही ते म्हणजे भाषण केलं नाही त्याच्याबद्दल एक मी दंड स्वीकारतो. तुम्हाला सगळ्यांना जेवायला देतो सगळ्याला म्हणजे इकडच्या वर्षांना काकांचा मुंबईत त्यांच्याशी खूप मोठं सानिध्य मिळालं ते बंधू तानाजीराव आरतीताई अण्णा आणि हेमंतराव भोंगळे खालीच बसत होते कारण पटकन निघायला सोपं जातं पण मी त्यांना फार आग्रहाची विनंती केली की तुम्ही व्यासपीठावर या. माजी नगर अध्यक्ष हेमंतराव निर्मलाताई संगीताताई पिंपळ आणि समोर बसलेले सगळेच मान्यवर विशेषतः मला आनंद वाटतो की कराबाई मंदिराचं वैशिष्ट्य आहे की काही महिला या कार्यक्रमाला आवर्जून येतात. आज ती संख्या कदाचित सकाळची कन्या असेल परत आमच्या देशपांडेताई प्रतिभाताई त्यानंतर नानांची कन्या तिच्या नावाने अनेक वर्ष हा फोटो स्टुडिओ चालतो त्या चंदन गायकवाड नानांच्या सुनबाई आलेल्या आहेत मला आलेत ना नानांची सुनबाई अमृता त्याचबरोबर प्रभावतीताई नामचे रेखाताई शब्द मी आवर्जून इंग्लिश मिडियम मध्ये तीन मुलं इकडे बोलवलेली आहेत की निदान मराठी काय आम्ही बोलतो ऐकतो बघा त्याच्यामध्ये माझी नात तृप्ती पाटील सम्राज्ञी कोलते आणि आमचा गाणं काय नाव तुझं क्रांतीसिंह उमेश पाटील त्यांना म्हटलं मला जयसाहेब पुरंदरे असतील आप्पासाहेब रावसाहेब हे सगळे पुरंदरे मला आठवतात
आणि याचं कारण प्रत्येकाने आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं, त्यांनी आपण आपला ठसा निर्माण केला, कारण हे पुरंदरे आंबाजी पंतांचं बळ, क्षमता, शक्ती, शौर्य हे पाजरत पाजरत आमच्या सासूंपर्यंत आले. आणि म्हणून एवढा मोठा पुरंदरे वाडा, तो किती वर्षाचा आहे, तो किती वर्ष राहील त्याची कल्पना नाही करू, पण त्याच्यावरून या पुरंदरे घराण्याची त्यावेळेची श्रीमंती समजते. आणि म्हणूनच कौशिकच्या कुटुंबामध्ये आम्ही जेव्हा जातो आषाढस्य प्रथम आम्हाला मोठेपणा वाटतो की तुम्ही राजे सरदार आणि आम्ही मावळे तुमच्या समोर असताना आपण तेव्हा म्हणतो अभिमान वाटतो. कौशिकला एवढंच सांगेल की ते खंडित करू नको, तुला त्रास झाला तरी चालेल, थोडा घे आता आंबाजी पंतचं नाव घेतलेलं आहे तुझ्या बाळा जीवा जीवाशेपर्यंत नानासाहेबांनी सुरू केलेलं हे व्रत. मला असं वाटतं गीता खरंच मुद्दाम मी तुला व्यासपीठावर हे पूर्वी कलाताई आमचं हे सगळं काम करायचे, पण कलाताई तुमचा सामाजिक क्षेत्रातला वक्तृत्वाचा बोलण्याचा वारसा गीता भविष्यामध्ये पूर्ण करेल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो. 1734 साली श्री क्षेत्र माहुली येथे आंबाजी पंत पुरंदरेंचा मृत्यू झाला. अशा एका थोर पुरंदरे कुटुंबियांचे कुटुंबीय सहकारी वारसदार म्हणून मला चंद्रकांत काकांचा उल्लेख करताना अतिशय आनंद वाटतो. आणि त्यांचा पुरस्कार आम्ही दत्ताना म्हणतो. गेल्या वर्षी आपण ही सुरुवात केली, आरतीताई आणि यांचं म्हणणं आहे की आपण हे सुरू करूया, चालू ठेवूया. आचार्य अत्रेंच्या स्थापनेमध्ये सुद्धा चंद्रकांत काकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये या भावना होत्याच की अत्रेंच्या गावामध्ये अत्रेंच्या पद्धतीनं थोडं मिस्किल करणे, हसवणे, लोकांना आनंद देणे याच्या पद्धतीचं काम चंद्रकांत काकांनी केलं. पण आचार्य अत्रेंचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. आणि अत्रेंच्या बद्दल काय आता आपण सगळ्यांना माहिती आहे की अत्रे मोठे होते, अत्रे मिश्किल होते, पुन्हा 10,000 वर्षात अत्रेंसारखं व्यक्तिमत्व घडणार नाही असं जर मग मी म्हटलं तर पुढे 100 वर्ष ते वाटते तसंच चालेल, काय त्यांच्या अडचणी. अत्रे असे म्हटले होते की 10,000 वर्षात असं होणार नाही, पण पुढे विजय कुलते असं म्हटले पुढच्या 10,000 वर्षात अत्रे होणार नाही असं मनोज आली नाही कुठंच, तर नानक हळूच नेऊन द्यायची ती नक्की इथे काय नानाचं वैशिष्ट्य आहे ते कळत नाही, पण त्याला काही खर्च नाही, काही त्रास नाही, चहा नाही, पान नाही, काय नाही, काही नाही. असे एक लोकप्रिय नाना सुनील, माझी अपेक्षा होती की तुझा इतका मोठा संपर्क येतो, मानपत्रात लिहिले की अध्यक्ष केलं, म्हणलं वेळ ती तू पण ते तुझं म्हणणं आता झालं ते झालं काही केलं. त्यामुळं मी चंद्रकांत काका बाळासाहेब शेतकऱ्यांचा खूप संबंध आला की सासूला आले की ते आवर्जून बोलून घ्यायचे. खरं सांगितलं मगाशी हेमंतराने सांगितलं बरोबर आहे की काकांना बोलून घ्यायचे चंद्रकांत, आणि चालू काकांना एकच काम इथं ते पावडर मारा गटार तुंबले काय काका नंदी काय चाललेला काय तुझ्या स्वच्छ नगरपालिका अगदी काका अतिशय नम्रपणाने ऐकायचे. हेमंत असायचो, अन्न घाले असायचो, मी असायचो आणि काय पत्रकार म्हणले भाऊ असायचे, हेमंतराव असायचा, त्याचबरोबर श्रीकृष्ण असायचा. आणि एक मिश्किलपणे गप्पा मारणे, आनंद व्यक्त करणे, आनंदी राहणे असं एक सगळ्यात मोठं काम सासवडला आनंद देण्याचं काम चंद्रकांत काकांनी केलं. आणि मला पुरंदरे वाड्याचं माझं नातं देशपांडे सर खूप छान आदरणीय नानासाहेबांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहत नाही. श्रीमंत नानासाहेब पुरंदरे त्यांचं नाव होतं, पण विचाराची श्रीमंती, बुद्धीची श्रीमंती, चारित्र्याची श्रीमंती, वागण्याची श्रीमंती, सगळी श्रीमंती. नानासाहेबांकडे पाहिलं तर आपण त्या नानासाहेब पेशव्यांना भेटतोय की काय असं एक मोठा मनात संभ्रम तयार व्हायचा एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि आषाढस्य प्रथमदिशी फार मोठी देणगी त्यांनी आपल्याला दिली. त्या लोकांनं आमच्या गीताताईंनी आणि कौशिकनी पुढे ते चालवले, प्रतिभाताईंना त्यांनी आशीर्वाद देतात, सुनीलनी सुरू केले. आणि मी त्यांना एकदा विचारले की आता सुनील नाही तुम्ही चालवणार आहे का, पण त्यांनी आवर्जून सांगितले की आम्हाला ही प्रथा खंडित होऊ द्यायची नाही, 40-45 वर्षे सुरू आहे. तर नानासाहेबांच्याकडे एकदा मी गेलो आणि नासम इनामदार तिथं होते अण्णा, म्हणजे मी कोण आहे हे समजून सांगण्याचं काम एका साहित्यिकाने केलं आणि नानासाहेबांनी माझा परिचय करून दिला. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होते, ते म्हणजे तुम्ही विजय कोलते का, म्हणलं म्हणले कोलते या नावाचे एक सरदार होते माहितीये का तुम्हाला, म्हटलं मी आहे ऐकून पण फारसा काही परिचय नाही, तर कुठे म्हणजे माझ्या कादंबरीत उल्लेख झुंज कादंबरी यशवंतराव होळकरांच्या जीवनावर आहे. तर मी त्यांना सहज आपलं सासवडचा मी बोलायला काय मला भीती नाही वाटते, म्हणजे सरपंच कादंबरीत आहे म्हणजे झुंज कादंबरीत आहे.
आणि म्हटलं कुठल्या पानाने, म्हणजे तेवढं तरी वाचा ना, तेवढं वाचा म्हणलं असं नका. आणि मग त्यांनी मला सांगितलं यशवंतराव होळकरच्या साईला पुल्लिकराव सरदार आहे वगैरे म्हणून परंतु सासवडला तिसऱ्याला आल्यावर तुम्हाला खरंच कळतं की एकर वाड्यावर एक मोठा वाडा बांधलेला एक क्षेत्रावर तो सरदार गुवाजीचा आहे. आणि त्यांनी मला सांगितलं ते कर्तृत्व तो मोठे मला अजूनही झिरपत आलाय म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहात. मला असं वाटतं पुरंदरे घराण्याचं सुद्धा काही वेगळं नाही, खरं तर काकांच्या नावाने इथं पुरस्कार ठेवण्याचा हेतूच आहे की सासवडचं वैभव इतकं मोठं आहे. बदाजी राजे जगताप असतील, अंबाजी पंत पुरंदरे असतील, सरदार गोकिल असतील, सरदार दानवे असतील, सरदार दामले असतील, कितीतरी गोष्टीचा आपल्याला उल्लेख करता येतो. आणि म्हणून मी आवर्जून सांगेन की जयसाहेब पुरंदरे जेव्हा 75 वर्ष झाले तेव्हा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मी एक त्यांचा पवारसाहेबांच्या हस्ते अमृत महोत्सव कार्यक्रम घेतला. साहेबांनी त्याचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, त्यांनी खूप छानपणे सांगितलं. आणि मी शिवाजी एक त्याचं पुस्तक वाचलं पाहिजे, पुरंदरचे धुरंधर नाना तुमचा उल्लेख आहे सगळं त्याचा. सकाळी अंबाजी पंत पुरंदरेंचं याच्यापूर्वी मला कर्तृत्व माहिती होतं, पण या मोगलांच्या काळामध्ये मध्यवर्ती भूमिका करण्याची भूमिका जर त्या काळात कोणी घेतली असेल तर सरदार अंबाजी पंत पुरंदरे यांनी. 1660 साला त्यांचा जन्म, पण छत्रपती राजाराम महाराजांना मोगलांच्या सुटकेतून बाहेर आल्यानंतर छत्रपतींचे खरे वंशज राजाराम महाराज आहे ते महाराष्ट्राला आणि मराठी शाहीला पटवून देण्याचं काम ज्या कोणी सरदारांनी केलं त्याच्यामध्ये अंबाजी पंतांचा उल्लेख फार मोठ्या प्रमाणात करावा लागतो. कुटुंबावर ते प्रमुख होते. तिथं आपण गेल्यानंतर पाहतो सगळ्या मोठेपणाने सांगतो महाराष्ट्रातले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे कुठं होते, श्रीवर्धन म्हणून हापशांच्या त्रासाला कंटाळून आश्रयाला आले ते अंबाजी पंतांच्या आश्रयाला आले सासवड. बाळाजी विश्वनाथ महाराष्ट्राचे पहिले पेशवे अंबाजी पंतांच्या आश्रयाला आले, इतकं मोठं कर्तृत्व त्यांचं होतं. आणि त्यांचे चिरंजीव पहिले बाजीराव त्यांना घडवण्याचं, त्यांना शिकवण्याचं, त्यांना नेतृत्व करून हिंमत देण्याचं आणि त्यांना पेशवाई पण बहाल करण्याचं काम अंबाजी पंत पुरंदरेंनी केलं ही काही सुखी गोष्ट नाही. तेव्हा त्यांच्या सगळ्या कालखंडामध्ये 40 वर्ष मराठी शाहीचं रक्षण करण्याचं काम ज्या कोणी सरदारांनी केलं त्याच्यामध्ये अंबाजी पंत पुरंदरेंचा फार मोठा उल्लेख होतो, त्यांचा मोठा सहभाग होता. आणि म्हणून पुरंदरे तुमचे किरण पुरंदरे आहेत, आमचा कौशिक आहे, अप्पासाहेब आहे, तर म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तुमच्यात एक अंश जरी त्या पुरंदरे कुटुंबियांचा त्या अंबाजी पंतांचा आला तरी सुद्धा या महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता निर्माण होईल एवढं मोठं या पुरंदरे घराण्याचं वैशिष्ट्य आहे. त्या चंद्रकांत पुरंदरे हे त्यातलेच वंशज, नानासाहेब हे त्यातलेच बाबा. आज जो पुरस्कार सोहळा झाला या सोहळ्यात मला पुरस्कार देण्यात आला याबद्दल मी पुरस्कार कमिटी, पुरंदरे कुटुंबीय तसेच आचार्यत्री विकास प्रतिष्ठान या सर्वांचे आभारी आहे. आज या सोहळ्याला माझे गुरु श्रीकांत देशपांडे, स्नेहल देशपांडे हे उपस्थित राहिले याचा मला अभिमान आहे. तसेच सेवंतताई चव्हाण, अनिल वरवणे, बंडू काका जगताप, हेमंत बोंगळे, बाळासाहेब दाभाडे, इब्राहिम सय्यद, इस्माईल सय्यद, माऊली मेहमाणे, कुंडलिक मेहमाणे, वसंतराव ताकतोले, बाळासाहेब कुलकर्णी, संजय ग जगताप, भाऊसाहेब गुरु, डॉक्टर सुभाष तळेकर, तानाजी गारे, दिलीप निरगुडे, नितीन जाधव, हर्षल गायकवाड, चंदन गायकवाड, निर्मला बोंगळे, सुनीता कसबे, हेमंत ताटवले, संदीप जगताप, दीपक जावळे, प्रशांत वांडेकर, अमोल बनकर, कलाताई भटकडे, जगदीश शिंदे, सरदार अप्पासाहेब पुरंदरे, विजय कोल्हे, पत्रकार तानाजी कोल्हे, हनुमंत वाबळे, अण्णासाहेब खाडे, प्रभावती नामके, संगीता